हो नाही तिकडे काय होतं ते कळवा मस्ती आणि काही दिवस जरा तुम्हीच बघा तिकडे सांभाळा हो देवेनी 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 ओ बघा ना कुणी दगड मारला देवेनी 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 ए कोण आहे देवेनी 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 आता ठीक वाटतं ना माता संग्रामाव छोटीशी जखम आहे काळजी करू नका सगळं काही व्यवस्थित होईल काय म्हणताय काळजी करू नका एवढं लागलंय आणि तुम्ही असं बोलताय संग्राम तुम्ही शांत व्हा बर दाद्या नक्की काय झालं अहो भैयाराव आम्ही दोघं बी पोलीस स्टेशनात गेलतो ह्या आबासाहेबांनी भेटून बाहेर आले आणि कुणीतरी दगडच मारला की कोण आता ते सुकायचा तिथंच तोडवायचं नाही त्याला अहो भैयाराव या चक्करून पडल्या याच निसावराच्या नादात तो निसटला गावला असताना खुबा फाटला असता तिकडे पण देवयानीवर असा हल्ला कुणी का केला असेल माहित नाही ग हॅलो हा एक मिनिट देवेनी तुमच्यासाठी केस बद्दल काहीतरी बोलायचं कुणाचा भावने हॅलो नशिबानं वाचली जात फार मोठी जागा आलेली नसेल पण पुढच्या वेळी दगडाऐवजी बंदुकीची गोळीही असू शकेल लक्षात ठेव कोण बोलतय तुझा इथं चिंतक शाने असशील तर ही केस सोड सासऱ्याला वाचवायच्या फंदात पडू नकोस नाहीतर जीवाला मुकशील हॅलो हॅलो काय झालं संग्राम कुणीतरी मला केस सोडण्यासाठी जीवे मारायची धमकी दिली काय संग्राम नंबर बघा नंबर बघा आधी प्रायव्हेट नंबर आहे संग्राम कुणीतरी सत्य बाहेर येऊ नये याचा प्रयत्न करते याचा अर्थ आपण समजतोय ते सत्य नाहीये सत्य काहीतरी वेगळं आहे पण जीवे मारण्याची धमकी म्हणजे अशा धमक्यांना घाबरून नाही चालणार आता तर मी सत्य जगासमोर आणूनच दाखवते मामनजींची निर्दोष सुटका करूनच दाखवेन तुझ्या खानदानाची इज्जत माझ्या हातात आहे बघ काय संजयराव कसा वाटला माझा डाव त्यावर फूड उगवायलाच मी परत आता मी तुला असंच सोडणार या व्हिडिओच्या अनेक सीडीज मी बनवल्यात त्या बाजारात जायला तयार आहेत सर्जराव तुझ्या मुलीच्या इज्जतीचा तुझ्या खानदानीच्या आबरूचा विचार
अरे बाप आहेस तू बाप, तुझ्या पोलिसात जरा तरी विचार. ह्या मोबाईल मधलं रेकॉर्डिंग मी जर कोल्हापूरकरांना पाठव तर काय इज्जत राहील तुझी? मला माहिती आहे तू कोल्हापूरचा ठाण्या वाघ आहेस आणि तुझ्यासारख्या वाघाला नमवायचं म्हणजे तुला सावज घेरायला सर. आणि म्हणून मी तुझ्या पोरीचा उपयोग केला. अरे मग तो ठाण्या वाघ आपल्या पोरीच्या आबरूसाठी, आपल्या घराण्याच्या इज्जतीसाठी आपला जीव पणाला लावलं. शर्जीराव तू मेल्यानंतर तुझ्या खानदानाचं काय? आम्ही असं कुठं म्हणलो की आम्ही आमचा जीव पणाला लावू? तुझा जीव घेऊ शकतो की रे? देवेनी चहा घे. संग्राम अहो का तसदी घेतलीत तुम्ही? देवेनी आमची काय मदत लागली तर सांगा, म्हणजे फाईल कुणाला द्यायची असेल किंवा काही रिपोर्ट वगैरे तर सांगा. मस्त संग्राम एक फाईल मी डायनिंग टेबलवर विसरली, प्लीज तेवढी आणून देता? बरं ठीक आहे. चला संग आता आपण घाई करायला हवी. या घे फाईल्स तयार आहे. थँक्यू लावण्या, कालपासून खूप मदत केली आहेस तू माझी. इनफॅक्ट माझा अर्धा भार हलका केलायस तू. अगं तू थँक्स काय बोलतेस? आबांना वाचवण्यासाठीच तर तुझे सगळे प्रयत्न चालू आहेत ना. चला देवीन. भाऊजी सांभाळून जा आणि सांभाळून या. आणि हो क्षणभरासाठी देखील देवेनीला एकटीला नका सोडू, सतत तिच्या सोबत राहा. प्लीज काळजी नको. हे तुम्ही सांगितले कागदपत्र काय झालं देवेनी? कसलं कागदपत्र आहे ते तुम्हाला नंतर सांगते. बरं आता निघूया, मामंजींना भेटायचं. चल व्यवस्थित जा. हो
हे काय अरे फुकणीच्या एवढं सांभाळता येत नाही वाईसून बाईला अरे त्यात दगड मारायला तर त्यात दगडाने ठेचायचं होतं त्याला आबासाहेब भाऊ यासनी सावराच्या नादात तो निसटला निसटला मामनजी काळजी करू नका ही जखम खूप छोटी आहे आणि मुळात ही जखम आता महत्वाची नाहीये मामनजी तुम्ही काल म्हणालात की चिपलकट्टी आणि तुमच्यामध्ये काहीतरी झटापट झाली आणि त्यानंतर गोळी सुटली बरोबर आहे झटापट झाली आणि आमच्या आतन गोळी सुटली म्हणजे तुम्ही त्याच्यावर नेम धरलेला नव्हता गोळी चुकून सुटली होय तसंच काहीतरी मग मामनजी हा खून तुम्हाला स्वतःच्या माथी घ्यायची गरज नाहीये हा खून तुमच्या हातनं घडलेलाच नाहीये खुनी कुणीतरी दुसराच आहे तुमच्यामध्ये जेव्हा झटापट झाली तेव्हा तिथे कोणीतरी तिसराच माणूस होता त्याने संधी साधली चिपलकट्टीवर गोळी झाडली आणि तुम्हाला ह्या सगळ्या प्रकरणात अडकवलं आणि हे मी कोर्टात सिद्ध करून दाखवेन देवा आज माझी खूप मोठी परीक्षा आहे मामनजींचं भवितव्य माझ्यावरच अवलंबून माझ्यावरची ही जबाबदारी पार पाडायचं बळ दे देवा मला निघायचं चला मिसेस देवानी विखे पाटील आपण आपल्या सासऱ्यांच्या खटल्याच्या तपासासाठी कोर्टाकडून 2 दिवसाची मुदत घेतली होती ती मुदत संपली आहे या मुदतीचा काही फायदा झाला हो केसच्या दृष्टीने निश्चितच मदत झाली आहे म्हणजे नेमकं काय हाती लागले तुमचे नाही म्हणजे पब्लिक प्रोसिक्युटरने तर ही केस जवळपास निकालातच काढली आणि तुमच्या सासऱ्यांनी सुद्धा गुन्ह्याची कबुली दिली आहे एक डिफेन्स लॉयर म्हणून हेच आव्हान तर आहे माझ्यासमोर आणि मला खात्री आहे की हे आव्हान मी समर्थपणे पेलू शकते तुमच्या हाती काही पुरावे लागले की काही साक्षीदार मिळाले दोन्ही पण पोलिसांनी नोंदवलेल्या एफ आय आर नुसार घटनास्थळी फक्त खून झालेले आणि खून करणारे अशा दोनच व्यक्ती हजर होत्या बाकीचे साक्ष पुरावे सुद्धा आरोपीच्या विरोधात आहेत मग तुम्ही कोणाच्या साक्षीवर ही केस इतक्या आत्मविश्वासाने लढत आहात आय एम सॉरी पण मी तुम्हाला सगळं काही आत्ताच सांगून टाकलं तर जज साहेबांसमोर काय सांगणार मी तेव्हा तुम्हाला थोडीशी वाट बघावी लागेल पण मॅडम प्लीज एक्सक्यूज मी कोर्टाची वेळ झाली आहे आम्हाला निघायला चला सांगा आताच आपण या खटल्यातील आरोपीची केस लढणाऱ्या डिफेन्स लॉयरशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांच्या एकंदरीत बोलण्यावरून असं लक्षात येत आहे की आज या केसला काही नवीन वळण मिळणार आहे आता सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे असं काय घडणार आहे आज पाहूया या कमर्शियल ब्रेक नंतर डिफेन्सचे वकील देवयानी विखे पाटील यांनी कोर्टासमोर 2 दिवसाची अवधी मागितली होती त्यानुसार कोर्ट त्यांना आपली बाजू मांडण्याची एक संधी देत आहे युअर ऑनर मला मला असं वाटतं की अजूनही आपण कोर्टाचा वेळ वाया घाला कारण या केसमध्ये नव्यानं मांडण्यासारखं चर्चा करण्यासारखं आता काही उरलेलंच नाही तेव्हा माझी कोर्टाला अशी नम्र विनंती आहे की न्यायाधीश महाराजांनी आपला निर्णय द्यावा आणि ही केस निकाली काढा मिलॉर्ड सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा खटला एकतर्फी साक्षी पुराव्यांवर उभा आहे माझ्या सरकारी वकील मित्रांच्या आजवरच्या अनुभवाचा विचार करता त्यांच्या नजरेतनं ह्या महत्वाच्या गोष्टी कशा सुटल्या ह्याच मला आश्चर्य वाटतंय
मुळात हा खून माझ्या आशिलाने केलेलाच नाहीये. त्यांना या गुन्ह्यात गोवण्यात आलंय. ऑब्जेक्शन युअर ऑनर. आरोपीला खुनाच्या खटल्यात गोवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आरोपीनं स्वतः तसा गुन्ह्याचा कबुली जबाब दिलेला आहे. बचाव पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. बचावासाठी सादर करत असलेल्या साक्षी पुराव्यांची यादी मी कोर्टाला दिलेलीच आहे, पण त्या यादी व्यतिरिक्त आणखी एक साक्षीदार आहे जो घटनास्थळी हजर होता. मुळात हा खून माझ्या आशिलाने केलेलाच नाहीये. त्यांना या गुन्ह्यात गोवण्यात आलंय. ऑब्जेक्शन युअर ऑनर. आरोपीला खुनाच्या खटल्यात गोवण्याचा प्रश्नच येत नाही, कारण आरोपीनं स्वतः तसा गुन्ह्याचा कबुली जबाब दिलेला आहे. नाही मिलॉर्ड, काही घटनांमध्ये आपल्या समोर सत्य म्हणून जे येतं तो एक आभास असतो. प्रत्यक्षात सत्य त्यापेक्षा काहीतरी वेगळं असतं. घटनास्थळी माझ्या आशिलाचं हजर असणं, त्यांच्या हातात शस्त्र सापडणं, ह्या गोष्टी माझा आशिल खुनी आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरेसं नाहीये. मला मान्य आहे माझ्या आशिलाने स्वतः गुन्हा कबूल केलाय, पण त्यावेळी ज्या काही घटना घडल्या त्या अशा जुळून आल्या होत्या, माझ्या आशिलानं वाटलं की हा खून त्यांच्याच हातनं झालाय, पण प्रत्यक्षात ते निर्दोष आहेत. आणि हे सिद्ध करण्यासाठी काही साक्षी पुरावे कोर्टासमोर हजर करण्याची मी परवानगी मागतो. परमिशन ग्रँटेड युअर ऑनर. हा म्हणजे पहिल गेला आणि झोपा केला त्यातला प्रकार आहे. कोर्टासमोर सगळे साक्षी पुरावे यापूर्वीच मांडून झालेले आहेत. आता वेळ आहे ती निर्णय देण्याची. मला मान्य आहे बचाव पक्षाच्या वकील तरुण आहेत आणि त्यांचा हा सगळा उत्साह त्यांच्या वयाला साजेस आहे. आता त्यांनी कितीही साक्षी पुरावे सादर केले तरी ते आरोपीच गुन्हेगार आहे याकडेच निर्देश करणारे असतात. हरकत नाही वकील साहेब, असं झालंच तर न्याय प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येईल. युअर ऑनर, जर बचाव पक्षाच्या वकिलांना हे मान्य आहे तर हा सगळा फार्स कशासाठी? बचाव पक्षाला आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि कोर्ट त्यांना सगळे साक्षी पुरावे सादर करण्याची परवानगी देत आहे. थँक यू मिलॉर्ड. बचावासाठी सादर करत असलेल्या साक्षी पुराव्यांची यादी मी कोर्टाला दिलेलीच आहे, पण त्या यादी व्यतिरिक्त आणखी एक साक्षीदार आहे जो घटनास्थळी हजर होता. त्याला मी कोर्टासमोर साक्षीदार म्हणून बोलवण्याची परवानगी मागते. युअर ऑनर, हा कोण साक्षीदार आहे? अशा कुठल्याही साक्षीदाराची नोंद पोलिसांच्या FIR मध्ये नाहीये. साक्षीदाराची नोंद आहे वकील साहेब, आणि तो काही साधा साक्षीदार नाहीये, आय विटनेस. फक्त त्याने दिलेल्या साक्षी पुराव्यांकडे कुणाचं लक्ष गेलेलं नसावं. काय असतं ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा अशी काहीतरी परिस्थिती आहे या प्रकरणाची. मला जर खटल्याच्या पहिल्या सुनावणीच्या वेळी हे लक्षात आलं असतं तर माझे अशील आतापर्यंत निर्दोष सिद्ध झाले असते. तसं असेल तर तुमच्या या आय विटनेसला मी कोर्टासमोर हजर करण्याची परवानगी देत आहोत. थँक यू मिलॉर्ड. तर खास साक्षीदार म्हणून मयत सोमनाथ चिपलकट्टी यांना मी कोर्टात हजर करण्याची परवानगी मागते. प्रेक्षक हो, आजवर तुम्ही स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिलात, तसाच प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. त्यासाठी स्टार प्रवाहचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओज बघत राहा.